स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला ठाण्यातून एक धक्कादायक बातमी आहे. एक कैदी पोलीस हवालदारावरती थुंकल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या कैद्याला या कृत्याबद्दल पोलिसांनी चांगला चोप दिलाय. आरोपीला दिंडोशी कोर्टातून परत नेत असताना हा प्रकार घडलेला आहे. मोहम्मद अन्सर याचं या कैद्याचं नाव आहे. तर नातेवाईकांनी आणलेलं जेवण देण्यास पोलिसांनी मनाई केली आणि त्याच रागातून या कैद्यानं हवालदारावरती थुंकण्याचा कृत्य केल्याचं माहिती आपल्यापर्यंत येत आहे. आणि त्या या कृतीनंतर पोलिसांनी या कैद्याला चांगला चोप दिलाय. ही दृश्य देखील आपल्यापर्यंत आलेली आहे ज्यामध्ये हा सगळा प्रकार या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर नातेवाईकांनी या कैद्याच्या जेवण आणलं होतं आणि ते त्याला देण्यासाठी मनाई केली म्हणून पोलीस याच रागातून त्यांना हवालदारावरती तो कैदी थुंकलेला आहे आणि हे कृत्य केल्यानंतर पोलिसांनी देखील त्याला चांगला चोप दिला. आमचे ठाण्याचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, नेमकं काय घडलं? या प्रकरणी जो आरोपी आहे त्या आरोपीला दिंडोशी कोर्टामध्ये त्या ठिकाणी नेलं जात होतं. मात्र परत येताना दिंडोशी कोर्टा जवळच त्या आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला जेवण आणलं होतं आणि ते जेवण जे आहे ते जेवण देण्यास जे हवालदार आहेत त्यांनी मनाई केली. कारण का न्यायालयाच्या आदेशानुसार बाहेरचं जेवण कैद्यांना दिलं जात नाही आणि या पार्श्वभूमीवरती ते जेवण दिलं गेलं असतं तर जे कर्तव्यावरती हवालदार होते त्यांच्या नोकरीवरती किंवा त्यांच्यावरती कारवाई झाली असती म्हणून त्या हवालदारांनी त्यांना जो कैदी होता त्याला बाहेरचं जेवण देण्यास मनाई केली. तो राग मनात धरून या कैदीने पुढे जेव्हा गाडी पुन्हा ठाणे जिल्ह्याकडे वळाली त्यावेळी त्या कैदीने मुंबईपासून ते ठाण्यापर्यंत महेश ठाकूर आणि विवेक काळ हे दोन जे कर्तव्यवरचे अधिकारी होते त्यांना सतत शिवीगाळ करत होता. शेवटी गाडी जेव्हा ठाण्यामध्ये आली हरिनिवास सर्क्युल येते त्यावेळी या आरोपी जो आहे मोहम्मद मंसुरी याने थेट जे विवेक काळे आहेत त्यांच्या वरती तो थुंकला आणि त्यांना धक्काबुक्की देखील केली. अतिशय गुणास्पद आणि संतापजनक हा प्रकार आहे. हे पाहून गाडीमधले दुसरे हवालदार जे होते महेश ठाकूर यांनी त्याला जाब विचारला असता तू हे असं का केलं हे चांगलं वाटत नाही आणि याच्यावर तुला त्याच्यावरती कारवाई होईल. हे महेश ठाकूर त्या मोहम्मद मंसुरीला बोलतात. त्याने महेश ठाकूर यांना लाच मारली आणि त्यांच्या उजव्या हाताच्या करणीला जोरात त्याने चावा घेतला त्यामुळे त्यांना तिथे जखम झालेली आहे. जो आरोपी आहे त्याला पूर्ण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची पोलीस कोठडीची मागणी देखील केली जाणार आहे. अगदी. अजित, खर तर हा आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात होता जसं तुम्ही म्हणालात, तर त्याच्यावर ते नेमके कोणते गुन्हे आहे, कोणत्या आरोपासाठी खर तर तो पोलिसांच्या ताब्यात होता याबद्दल काय पार्श्वभूमी कळू शकली का? तो आरोपी नेमका कोणत्या प्रकरणात होता हे कळू शकेल नाहीये. मात्र ही संपूर्ण घटना झाल्यानंतर सरकारी कामात अडथळा आणणे, त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यावरती हात उचलणे, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणे, त्याच पद्धतीनं धमकावणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि यासोबतच ज्या पद्धतीनं त्याने यांना अधिकाऱ्याला जखमी केलेलं आहे त्यामुळे अधिकाऱ्याला जखमी करणे असं या डझनभर गुन्हे जे आहेत त्या जो आरोपी आहे त्याच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार आता पुढे ही जी कारवाई आहे त्या आरोपीवरती केली जाईल. अगदी. तर या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते खूप मोठं धाडस म्हणावं लागणार आहे या कैद्याचं की जो आधीच पोलिसांच्या ताब्यात होता आणि ज्याला कायदा तोडण्याच्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी पोलीस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होते आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं दिंडोशी कोर्टातून परत नेत असताना हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या कैद्याने थेट पोलीस हवालदारावरतीच तो थुंकलेला आहे. किती मोठं धाडस म्हणावं लागणार आहे. त्यामुळे आता निश्चितच त्याच्यावरती कडक त्याला कारवाई होणार हे तर निश्चितच आहे. मोहम्मद अन्सारी असं या कैद्याचं नाव आहे ज्याने हे कृत्य केलं आहे आणि कारण काय तर नातेवाईकांनी आणलेलं जेवण देण्यास पोलिसांनी मनाई केली त्यामुळे त्याचा राग मनात धरून या कैद्यानं हे घृणास्पद कृत्य केलं आहे. आधीच गुन्ह्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या या कैद्याचं हे धाडस म्हणजे निश्चितच हा धक्कादायक प्रकार आहे आणि त्या प्रकरणी आता त्याच्यावरती पोलीस कारवाई करतायत.
यानंतर बातमी आहे नागपूरमधून. नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या अंगावर आरोपीनं मारुती व्हॅन वाहन आणून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र सुदैवानं ते थोडक्यात बचावलेत. त्यांच्या पायाला 6 टाके पडलेत. 2 दिवसांपूर्वी आरोपीवर अवैध प्रवासी वाहतूक करण्याच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी आरोपीनं बघून घेण्याची धमकी देखील दिली होती. तर कारवाईचा राग मनात धरून आरोपीनं हेड कॉन्स्टेबल लांडे यांच्या अंगावर वाहन आणून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. तर पोलिसांनी 2 पैकी 1 आरोपीला या प्रकरणी अटक केली आहे. आणि आता एक महत्वाची बातमी आहे बातमीपत्रात. एमपीएससीच्या जाहिरातींमध्ये भटक्या विमुक्त जमातींना आरक्षणानुसार जागा मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कालच्या जाहिरातीमध्ये एनटींना 24 जागा मिळणं अपेक्षित होतं, मात्र केवळ 2 जागा मिळाल्या. तर या ठिकाणी एनटीसी या 24 जागा मिळणं अपेक्षित होतं, तर त्यांना फक्त 2 जागा मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांनी, या गटातील विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर एनटीडीला 13 जागा मिळणं अपेक्षित होतं, मात्र केवळ 0 जागा मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धनगर समाज हा एनटीसी तर वंजारी समाज हा एनटीडी प्रवर्गात मोडतो. धनगर आणि वंजारी समाजाच्या परीक्षार्थींवर अन्याय करणारी एमपीएससीची ही जाहिरात कोणत्याही परिस्थितीत रद्द करून या विद्यार्थ्यांना, या मुलांना जागा वाढवून देणारच असं आश्वासन यावरती समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडेंनी आमच्याशी अर्थात न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलंय. काल एमपीएससीची जाहिरात सुटल्यानंतर त्यात असं लक्षात आलं की एनटीसी आणि एनटीडी या 2 प्रवर्गांसाठी जागा सुटलेल्या नाहीत किंबहुना खूप कमी आहेत. या विरोधात आज विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला, आंदोलनही केलं आणि त्यांनी मुंडेसाहेबांना भेटण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर मुंडेसाहेबांनी ट्विट केलं, आपण त्यांनाच विचारूया नेमकं काय प्रकरण आहे. मुळामध्ये माझ्याकडं अगोदरच एमपीएससी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या हजारो युवकांचे निवेदनं आणि फोन यापूर्वीच येऊन गेले. मी 4 दिवस झालं याच प्रक्रियेमध्ये की एमपीएससी जी काही जाहिरात यावर्षी आत्ता काढते त्या जाहिरातीमध्ये एनटीडी वर्गासाठी तर एकही जागा नाही. एनटीसीसाठी आहेत पण त्या एवढ्या कमी आहेत. म्हणून भटक्या विमुक्त जातीवरती या ठिकाणी या एमपीएससीच्या जाहिरातीमधून एकूणच अन्याय होताना दिसतो आहे. त्यामुळं मी राज्याच्या गृहमंत्र्यांना बोललो, त्यांना विनंती केली की 2 दिवसाच्या आत सोमवारी किंवा मंगळवारी एमपीएससीच्या चेअरमनच्या सोबत आपण या ठिकाणी बैठक लावावी आणि ही जाहिरात पुनश्च रिव्ह्यू करून विजयंती ABCD कॅटेगरीमध्ये एक जाहिरात निघाल्यानंतर जे 8% यांच्यासाठी राखीव आहे विजयंती ABCDमध्ये ते 8% रिझर्वेशन त्या राखीव जागा त्या जाहिरातीमध्ये दिसल्या पाहिजेत याच्यासाठी मी आग्रही आहे. आणि एवढंच नाही तर या मागणीसाठी आणि ही मागणी आमच्या विजयंतीच्या बंधू भगिनींच्या जो कॉन्स्टिट्यूशनल अधिकार आहे त्याच्यासाठी वाटेल ते करावं लागलं तर आम्ही सरकार म्हणून करू पण त्यांना न्याय मिळवून देऊ. आपण पाहिलं हे होते धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलं की एमपीएससी जाहिरात मी रिव्ह्यू करायला लावणारच आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या जागा ह्या मिळून देणारच. पाहूया आता ते त्यांच्या आश्वासन कितपत पूर्ण करतात ते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दुसऱ्या यादी संदर्भात या घडीची एक महत्वाची बातमी आहे. 21 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध झालेली आहे. शेतकरी वर्गासाठी या घडीची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय. 21 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध झाली आहे, ज्यामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर 6 जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. तर 6 जिल्ह्यात अंशतः आचारसंहिता आहे आणि हे वगळून जे जिल्हे आहेत ते 15 जिल्ह्यांची ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे या संदर्भात आपल्याला अधिक तपशील देत आहेत. प्रफुल्ल, अधिक अपडेट, खरं तर आनंदाची गोष्ट म्हणावी लागणार आहे शेतकऱ्यांसाठी. स्वाती, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची दुसरी यादी जी आहे ती राज्य सरकारने आज जाहीर केली. कारण पहिली यादी जी आहे ती परवा जाहीर केल्यामुळे त्या ठिकाणी फक्त 7-9 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळाला होता आणि दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होण्याचं सरकारने जाहीर केलं होतं.
आज 21 लाख शेतकऱ्यांची यादी जी आहे ती वेबसाईटवर टाकण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता पूर्णपणे जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे आणि त्याबरोबर काही 6 जिल्ह्यांमध्ये अंशतः म्हणजेच 1 ते 2 तालुक्यांमध्ये आचारसंहिता लागली आहे. ही वगळता या 15 जिल्ह्यांमधल्या 21 लाख शेतकऱ्यांची यादी जी आली आहे जाहीर करण्यात आली. आता आज संध्याकाळपासून या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे टाकण्याचं काम जे आहे ते लवकरात लवकर सुरू करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी दिलेल्या. अगदी प्रफुल्ल, आपण जर पाहिलं तर प्रतीक्षेनंतर 2 दिवसांपासून प्रतीक्षा करत होते ते शेतकरी की कधी दुसरी यादी येते, कारण पहिल्या यादी ज्यांचं नाव नव्हतं अर्थातच त्यांना प्रतीक्षा होती. त्यामुळे या आता ही जी यादी आहे कर्जमाफीची त्यामुळे किती शेतकऱ्यांचा खरंच प्रत्यक्ष आपण पाहिलं तर लाभ मिळणार आहे? जवळपास 39 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी यावेळी मिळेल असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलाय आणि त्याबाबत यादी तयार करण्याचं कामही जवळपास पूर्ण करण्यात आलाय. आता 21 लाख शेतकऱ्यांना जी कर्जमाफीची दुसरी यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे त्यामध्ये आता संध्याकाळपासून या सगळ्या शेतकऱ्यांना त्या अकाउंटवर पैसे टाकण्याचं काम जे आहे ते सुरू होईल आणि सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. साधारणतः 22 लाख ही खातेदार आहेत आणि त्या 22 लाख खातेदारांच्या 21 लाख खात्या म्हणजे एका शेतकऱ्याचे 2 खाते देखील आहेत पण त्या एकाच खात्यावर पैसे जे आहेत ते या ठिकाणी वळते केले जाणार आहेत. त्यामुळे 21 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. अगदी, आणि लवकरात लवकर आशा करू की ही रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. प्रफुल्ल, या संदर्भातील अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता औरंगाबाद मधून मनसेच्या गोटातून एक महत्वाची बातमी आहे. औरंगाबाद मनसेमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत. राज ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या गौतम अमराव यांच्या जागी हर्षवर्धन जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांची नुकतीच मनसेमध्ये घरवापसी झाली आहे. कन्नड आणि सिल्लोड मतदारसंघाची जबाबदारी जाधवांकडे दिली जाणार आहे. तर तिथेच दुसरीकडे सुहास दशरथे यांची औरंगाबाद शहराध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेची महत्वाची बैठक झाली ज्यामध्ये हे फेरबदल करण्यात आल्याचं कळत आहे. काही रचना बदललेली आहे, कोणाला काढल्याचा भाग नाहीये. सुहास दशरथे हे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होतील आणि लवकरच सुमित खंबेकर यांना महाराष्ट्र सरावची जबाबदारी देण्यात येईल. त्यामुळे एकंदरीतच थोडे फेरबदल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक संघटनात्मक बांधणी करण्यासाठी झालेले आहेत. बघत पुढची बातमी. नाशिक भाजपतील अंतर्गत कलह चांगलाच उफाळून आल्याचं बघायला मिळत आहे. स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी आज आपली कारकीर्द संपताना काही पक्षनेत्यांनी आपल्याला प्रचंड त्रास दिल्याचं म्हटलंय. अवास्तव मागण्या केल्या असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. इतकंच नाही तर आपल्याला स्थानिक नेत्यांनी देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांना तातडीने बदलावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच सरसंघचालक मोहन भागवत या सर्वांकडे आपण लेखी तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही तक्रार करणार. भारतीय जनता पार्टीचेच महत्त्वाच्या पदावर असलेले लोक अर्थसंकल्पाला विरोध करतात, त्या मीटिंगला आपल्या सदस्यांना जाऊ नका असं सांगतात आणि तिच्यामुळं ही महाराष्ट्रामध्ये जनतेने कौल देऊनसुद्धा यांच्या हट्टापायी सरकार स्थापन करता आलेले नाही याची झलक साध्या महापालिकेतून दिसायला येते. आणि तर मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलाय. आज दुपारी दक्षिण मुंबई स्थित मुंबई पोलीस मुख्यालयात त्यांनी पदभार स्वीकारला. सिंग हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. याआधी त्यांनी महाराष्ट्र एटीएस आणि ठाणे पोलीस आयुक्त पदांचीही जबाबदारी सांभाळली आहे. एक और जो प्रायोरिटी रहेगी स्ट्रीट क्राइम्स को कंट्रोल में रखना, कंट्रोल में है, आगे भी कंट्रोल में रखना. महिलाओं की सुरक्षा एक बड़ी प्रायोरिटी है हमारे लिए, हमेशा से रही है और महिलाएं चाहे दिन हो चाहे रात हो किसी भी समय सुरक्षित महसूस करते हुए कहीं भी आ जा सकें, कोई अड़चन ना आए, कोई असुरक्षा की भावना निर्माण ना हो, ये एक हमारा प्रायोरिटी एरिया है.
ब्रेकनंतर संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे, खरं तर महत्त्वाची बातमी म्हणावी लागणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून ही बातमी येते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधलं वातावरण चांगलंच तापलं आहे. कॉलेजमध्ये अभाविपच्या आणि पुरोगामी विद्यार्थ्यांच्या संघटनांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाल्याचं कळत आहे, कारण कॉलेजमध्ये शरद पोंक्षेंचं भाषण होणार होतं आणि त्याचवरून या ठिकाणचं वातावरण तापल्याचं कळत आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये हे वातावरण तापलेलं आहे आणि त्याला कारण आहे अभाविपच्या आणि पुरोगामी विद्यार्थ्यांच्या संघटनांमध्ये हा वाद झाला आहे. तर नेमकं काय झालं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. FC कॉलेजमध्ये पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या रोषाला बळी पडावं लागू नये म्हणून शरद पोंक्षे हे गुपचूप दुसऱ्या मार्गाने सभागृहात कार्यक्रमासाठी पोहोचल्याचं देखील कळतंय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात. वैभव सोनोने आमचे पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, नेमकी घटना काय आहे, वातावरण कशामुळे तापलंय? स्वाती, DES कडून आज शरद पोंक्षेंचं मी सावरकर हे व्याख्यान जे ते आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्याला विरोध म्हणून कॉलेजेस काही पुरोगामी विचाराच्या विद्यार्थ्यांनी सकाळपासून निषेधाची पत्रं जी आहेत ती कॉलेज प्रशासनाकडं आणि आयोजक संस्थेकडे द्यायचा प्रयत्न केला. मात्र त्यांची बाजू जी आहे ती कुणी ऐकून घेतली नाही आणि पत्रही घेतली नाही. त्यानंतर हे विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झाले आणि कॉलेजच्या प्रिमायसिसमध्ये हे व्याख्यान सुरू होण्यापूर्वी त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी एका बाजूनं घोषणाबाजी सुरू केल्यानंतर दुसऱ्या बाजूनं जे आयोजक आहेत त्यांच्याही वतीनं हिंदुत्ववादी संघटनांचे विद्यार्थी जे आहेत बाहेरून आलेले तरुण जे आहेत त्यांनी सुद्धा इथे येऊन मोठ्या प्रमाणावरती जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केलेली होती. आणि या सगळ्या गदारोळामध्ये शरद पोंक्षे जे आहेत त्यांना कॉलेजमध्ये येण्याच्या मार्गावरती या पुरोगामी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी रस्ता जो आहे तो अडवून धरलेला होता. त्यामुळे दुसऱ्या मार्गाने शरद पोंक्षे जे आहेत ते आतमध्ये आले आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांना कडक करून अक्षरशः कार्यक्रमाच्या ठिकाणी आतमध्ये एम्फी थिएटरमध्ये नेलेले. प्रचंड घोषणाबाजी जी आहे जोरदार ती झाली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होईल म्हणून दुपारी 2 वाजल्यापासूनच पोलीस जे आहेत ते कॉलेजमध्ये येऊन थांबलेले होते. मात्र हा सगळा नेहमीचा प्रकार झालेला आहे. कॉलेज प्रशासन याच्यावरती काही ठाम भूमिका जी आहे ती घेत नाही. अनेकदा या विद्यार्थ्यांचे आक्षेप जे आहेत ते सुद्धा तशाच पद्धतीचे आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार गांधी आणि संविधानाच्या बाबतीमधले लेक्चर्स असेल तर ही संस्था त्यांना फार वेळ देत नाही किंवा अशी लेक्चर जी आहेत ती होऊ दिली जात नाही. तुषार गांधींचं याच संस्थेचं दुसरं कॉलेज आहे त्या ठिकाणी लेक्चर जे आहे ते रद्द करण्यात आलेलं होतं. आणि दरवेळेस उजव्या विचारांची बाजू जी आहे ते कॉलेजचं प्रशासन व्यवस्थापन घेत असतं आणि त्यामुळे पुरोगामी विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली होती. आणि त्यामुळे मोठा गदारोळ जो आहे तो या विद्यार्थ्यांनी घातला आणि त्यालाच पुन्हा आयोजकांच्या बाजूनही काही स्वयंसेवक म्हणून बॅच लावून आलेले तरुणांनी जोरदार घोषणाबाजी देऊन प्रत्युत्तर जे ते दिलेलं होतं. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेटच्या बाजूला जाऊन आंदोलन करायला पोलिसांनी सांगितलं. सुरुवातीला त्यांच्यातही वाचाबाची झाली मात्र त्यानंतर हे विद्यार्थी जे आहेत त्याचा शांतपणे धरणं जे ते कॉलेजच्या गेटवरती देऊन बसलेले. बरं, वैभव धन्यवाद. फर्ग्युसन कॉलेजमधली ही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी. त्यानंतर बघत पुढची बातमी. औरंगाबादमध्ये वसू सायगाव इथे रस्त्यावर मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी चांगला चोप दिलाय. वसू सायगाव इथल्या तुळजाभवानी विद्यालयात 10वी शिकणाऱ्या मुली घरी जात असताना या मुलानं तिची छेड काढली. या दृश्यांमध्ये जो मुलगा आपल्याला बघायला मिळतो याच मुलांनी या मुलींची छेड काढली होती आणि याबद्दल या मुलींनी आपल्या पालकांना देखील सांगितलं होतं आणि त्या मुलीचे पालक आणि पालकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांनी या मुलाला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन या मुलाला केलाय. बातमी धुळ्यातून आहे चोरीची. धुळे जिल्ह्यातील शिरूड गावात चोरट्यानं चक्क संपूर्ण ATM मशीनसह सुमारे 14 लाख रुपयांची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. शिरूड गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचं ATM मशीन पहाटे चोरट्यानं चोरून नेल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. या ATM मशीनमध्ये तब्बल 14 लाखांची रोकड होती. पहाटे 3 सुमारास शाल पांघरलेल्या 4 चोरट्यांनी थेट ATM मशीनच पिकअप व्हॅनच्या मदतीनं चोरून नेलंय. दरम्यान अवघ्या 3 मिनिटात ATM मशीन चोरीचा हा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी 2 दिवस लागून सुट्ट्या असल्यानं शुक्रवारीच ATM मध्ये पैसे भरण्यात आले होते. ATM चोरी करताना चोरट्यांनी CCTV फुटेजमध्ये आपण कुठेही दिसणार नाही याचीही काळजी घेतली आहे. अट्टल गुन्हेगार असल्याचं देखील बोललं जात आहे ज्या चोरांनी हे कृत्य केलंय. त्यामुळे धुळ्यातल्या पोलीस प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्थेचा एकूणच चोरांवरती नियंत्रण मिळवण्याचं एक मोठं आव्हान उभं ठाकलंय.
एटीएम मशीन सह सुमारे 14 लाख रुपयांची रोकड या चोरांनी पळवून नेली आहे. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे विमानातल्या कबुतराची. अहमदाबाद ते जयपूर जाणाऱ्या विमानात कबूतर घुसल्यानं एकच खळबळ उडाली. विमानात कबूतर घुसल्यानं प्रवाशांमध्येही मोठा गोंधळ उडाला होता. विमान उड्डाण घेत असतानाच अचानक हे कबूतर विमानात घुसलं आणि यानंतर विमान थांबवून विमानाचा दरवाजा उघडून या कबूतराला बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तर कदाचित या कबूतराला देखील या विमानातून प्रवास करण्याचा मोह झाला असेल आणि म्हणूनच हे कबूतर विमानात घुसलं. काही काळ हे विमानातले प्रवासी चांगलेच गोंधळल्याचं बघायला मिळालं. नंतर या विमानाचा दरवाजा उघडावा लागला आणि त्यानंतर या कबूतराला कबूतर ज्या ज्या म्हणत बाहेर जायला भाग पाडला. आणि आता बातमी आहे कोकणातून. सिंधुदुर्गात माझा वेंगुर्ला ग्रुपनं आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाला सलग चौथ्या वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. वेंगुर्ल्यातल्या सागरेश्वर बागायत किनाऱ्यावर घेण्यात आलेल्या महोत्सवात महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातलेही पतंगबाज सहभागी झाले. यावर्षी डहाणू रोड इथल्या फ्लाय 360 टीमनं आकाशात उडवलेले बलून पतंग LED पतंग लक्षवेधी ठरले. हा पतंग महोत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी इथल्या स्थानिक नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. सलग चौथं वर्ष आहे यावर्षीचं आणि मोठा प्रतिसाद या पतंग महोत्सवाला लाभला. आणि आता पुण्यातून एक प्रेरणादायी बातमी आहे. तान्हाजी सिनेमा बघून प्रेरित झालेल्या एका चिमुरडीनं सिंहगडावरचा तान्हाजीकडा सर करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे. बघूयात ध्रुवी पडवळ या चिमुकल्या ट्रेकरच्या धाडसी कामगिरीचा हा विशेष रिपोर्ट. तान्हाजी मालुसरेंचा इतिहास तान्हाजी सिनेमातून पुन्हा जिवंत झाला. या इतिहासापासून प्रेरणा घेऊन ही चिमुरडी सिंहगड सर करते आहे. ध्रुवी पडवळ ही 6 वर्षांची चिमुरडी कपारींमधून वाट काढत गड सर करण्याच्या दिशेनं पाऊल टाकते आहे. तब्बल 450 फुटांचा तान्हाजी कडा सर करण्यासाठी कपारींमध्ये हात आणि पाय टाकून हळूहळू वर सरकत ही अवघड मोहीम ध्रुवीनं फत्ते केली. गडावर पोहोचल्यानंतर झेंडे फडकावून हा आनंद साजरा करण्यात आला. कडा सर करताना ध्रुवीला आलेला अनुभव तिच्याच शब्दात ऐका. काटे घुसले त्या 3 बोटांना आणि ते पोटात हटकले. मी तरी मी गेले दुखत होतो मला ते काटे मी दोन्ही हाताने काढले घट्ट पाय पकडून आणि चढायला लागले. ध्रुवीची आई हर्षदा पडवळ या उत्तम ट्रेकर आहे. ध्रुवीलाही SL ऍडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब मध्ये ट्रेकिंगचं 6 महिने खडतर प्रशिक्षण दिलं गेलंय. तानाजी मूवी दाखवला आम्ही, तर तानाजी मूवी बघण्यानंतर तिचं एकच चाललं होतं की आई मला तो कडा क्लाइंब करायचा आहे त्या तानाजी मालुसरांसारखा. तिला नको म्हणत होतो आम्ही, पण ती त्यांच्या वॉलवर जाते शिवाजीनगर वॉलवर. तिथेही त्या बंटी सरांना म्हणे सर तुम्ही माझ्या बरोबर चला, आई नेत नाहीये मला. सिंहगडावरचा अवघड कडा सर केल्यानं ध्रुवीचं कौतुक होत आहे. तान्हाजी सिनेमा पाहून मुलांमध्ये वाढीस लागणारी ही ट्रेकिंगची आवड अनेक साहसी तान्हाजी निर्माण करणारी ठरेल यात शंका नाही. गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.